नमस्कार मैत्रिणींनो, स्नेहा या फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आता आपण या व्हिडिओमध्ये ब्लाऊजचे फिटिंग कसे करायचे ते पाहणार आहोत। ब्लाऊज अनेकांना शिवता येते पण फिटिंगच करता येत नाही, हा मेन प्रॉब्लेम असतो। तेच फिटिंग कसे करायचे ते मी एकदम सोप्या आणि सरळ भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ह्यामध्ये ज्या बारीक सारीक चुका असतात त्या तुम्हाला मी ह्यामध्ये सांगणार आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। आपण आता हा ब्लाऊज शिवून घेतलेला आहे, या ब्लाऊजचे फिटिंग कसे करायचे आहे ते पाहणार आहोत। पहिला आपण हे पहा, ही जी रेष आहे कमरपासून दंडघेरपर्यंतची ही रेष आपली परफेक्ट आली पाहिजे, म्हणजेच इथून ही भाईची हा भाईचा भाग आहे इथं हा परफेक्ट पाहिजे आणि इथून हा कमरपर्यंतचा भाग हा परफेक्ट आहे। हा पहा आपला किती एकदम परफेक्ट आलेला आहे। आता आपण ही किनारी टीप मारून घेऊया। हे पहा आपण आता किनारी टीप मारून घेऊया। आपली साईडने किनारी टीप मारून झालेली आहे। आपण किनारी टीप मारल्यानंतर हे साईडचे जे धागे उरतात ते आपण कट करून टाकूया। हे आपली अशी किनारी दिसते। आपण आता ती आतल्या बाजूने शिवायची आहे। हे पहा मी आता आतली बाजू पण आपली अशी सुप्रियर दिसते। आता आपण आतल्या बाजूने ही टीप मारून घेऊया। हे पहा आपली आतील बाजू अशी फिटिंगची सुपिरियर आली पाहिजे, तरच आपले फिटिंग व्यवस्थित येऊ शकते आणि आपले फिटिंग पण चांगले होते, म्हणजे ब्लाऊज आपले एकदम परफेक्ट बसते। आता एक साईडचे आपण असे करून घेतले, तसेच दुसऱ्या साईडचे पण आपण करून घेऊया। अशा पद्धतीने आपली दुसरी बाजू पण ही जोडून झालेली आहे। असे जर आले तरच, ही सरळ लाईन जर आली तरच आपले फिटिंग एकदम व्यवस्थित येऊ शकते। नाहीतर ह्या बाजूला आत आणि ही बाजू जर अशी तिरकी गेली तर आपले फिटिंग व्यवस्थित येऊ शकत नाही। हे पहा तुम्ही पाहू शकता ही लाईन किती सरळ आणि व्यवस्थित आहे। हे पहा अशा पद्धतीने आपले हे ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित दिसू शकते। तुम्ही पाहू शकता ही बाजू आपली, ही लाईन आपली सरळ आलेली आहे। फिटिंगसाठी ही लाईन सरळ येणे गरजेचे असते। हे पहा ही एक बाजू, परत ही पण तुम्ही बाजू पाहू शकता। हे पहा अशी व्यवस्थित लाईन आली पाहिजे। अस्तरच्या कटरी ब्लाऊजचा पुढचा भाग कसा जोडायचा हे तुम्हाला जर माहीत नसेल तर त्याचा व्हिडिओ पण मी केलेला आहे, आणि तो तुम्ही अजून बघितला नसेल तर याची लिंक मी खाली तुम्हाला देते, तुम्ही तो पाहू शकता। आता आपण याचे फिटिंग कसे करायचे आता मी हे तुम्हाला सांगते। हे पहा आपला हा भाग जुडून झालेला आहे, हा सगळा भाग जुडून झालेला आहे। आपले जे मापाचे ब्लाऊज असते त्या मापाच्या ब्लाऊजला आपण तो भाग लावून बघायचा, म्हणजे आपण हा शिवलेला भाग आहे हा आपला भाग जास्ती आला पाहिजे मापाच्या ब्लाऊजपेक्षा, तरच आपण त्याचे फिटिंग करू शकतो। हे पहा तुम्ही पाहू शकता हा माझा मापाचा ब्लाऊज आहे, ही बटनपट्टी आहे, तसंच आपण या बटनपट्टीवर ही अशी बटनपट्टी ठेवायची आणि ह्या मापाच्या ब्लाऊजपेक्षा हा भाग जास्ती आला पाहिजे आपला। हे पहा मी आता ह्या ब्लाऊजला अशी लावून बघते, तुम्ही पाहू शकता। हे पहा आपला आपला ब्लाऊज हा एवढा जास्तीला आलेला आहे, म्हणजे आपले फिटिंग व्यवस्थित होऊ शक, म्हणजे मला म्हणायचे काय आहे, हे पहा आपला हा मापाचा ब्लाऊज आहे आणि हे आपले शिवलेला ब्लाऊज आहे। शिवलेला ब्लाऊजचे आपण फिटिंग करताना हा भाग आपला जास्ती आला पाहिजे, मग आपण फिटिंग करू शकतो। आता फिटिंग करताना पहा हा ब्लाऊज आपण उलटा करून घेऊया। आपला हा मापाचा ब्लाऊज आहे, ह्या मापाच्या ब्लाऊजचा आपण दंडघेर पाहूया किती आहे ते। हे पहा ह्याचा दंडघेर आहे 5.5, तुम्ही पाहू शकता या मापाचा ब्लाऊजचा दंडघेर आहे 5.5। हे पहा आपण ह्या दंडघेरच्या मापाचे आपण मार्किंग करून घेऊया। दंडघेर आहे 5.5, हे पहा मी 5.5 इथं मार्किंग केलेली आहे। मी या तुम्हाला ब्लाऊजच्या फिटिंगमध्ये दोन पद्धती सांगणार आहे, ही एक पद्धत आहे, पुढे आणि एक पद्धत मी तुम्हाला पुढच्या ब्लाऊजमध्ये दाखवणार आहे। दोन्ही पण मापाने आपले फिटिंग व्यवस्थित होते। तोपर्यंत तुम्ही जर माझ्या अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। हे पहा ही जी दंडघेरचे माप आहे याची मी सरळ रेष अशी मारून घेते आहे। हे पहा हे दंडघेर घेतलेलं आहे, दंडघेरच्या मापामध्ये अशी सरळ रेष घ्यावी आपण खालीपर्यंत आणि ती फिटिंगची रेष मारून घ्यावी। ही पहा मी आता टीप मारून घेते अशी।
खाली असे रिवर्स करून घ्या म्हणजे आपले ब्लाउज उतरणार नाही। अशा पद्धतीनेच आपण ह्या साईडला पण करूया। अशा पद्धतीने आपण ह्या साईडचे पण फिटिंग करून घेतलेले आहे। हे पहा, आपण आता ब्लाउज परत लावून बघूया आपले फिटिंग व्यवस्थित आलेले आहे काय नाही ते। हे पहा, अजून एवढे आपले ब्लाउज हे ढिले आहे म्हणजे आपण हे दोन्ही बाजूला एवढे फिटिंग केले पाहिजे। मग मी आता परत तुम्हाला फिटिंगचे कसे करायचे ते सांगते। आपण आता तेवढे आहे म्हणजे आपण आता इथून इकडेही अशी जराशी थोडीशी ही तिरकी लाईन मारून घ्यायची असते, तुम्ही पाहू शकता अशी। हे पहा, इथंपर्यंत आपली ही लाईन आपण अशी मारून घेतली पाहिजे। दोन्ही बाजूला हे एवढे एवढे असे फिटिंगचे आपण आता आपण ही अशी टीप मारून घेऊया। भाईला टीप मारायची नाही आहे तर भाईच्या रेषेतूनच इकडे आपण अशी टीप मारून घेऊया। तुम्ही पाहू शकता मी टीप कशी मारते आहे ते। त्या दुसऱ्या बाजूला आपण आपण तसेच फिटिंग करून घेतलेले आहे। आता आपण परत अनेकदा आपले चेक करून बघायचे आपले ब्लाउज परफेक्ट फिटिंग झाले आहे का। हे पहा, आपले परफेक्ट फिटिंग झाले आहे का ते पाहूया। हे पहा, आपण असे पाहू शकतो। हे पहा, आपले आता परफेक्ट फिटिंग झालेले आहे ब्लाउजचे। अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाउजचे फिटिंग केला तर ब्लाउज एकदम परफेक्ट बसतो। असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल बटनवर क्लिक करा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील आणि तुम्हाला खूप चांगले शिकता येईल। धन्यवाद।